मी अरुण खोडके शिवचिंतन, शिवकलात आणि शिवपूर्व कलातसुद्धा वतनदार मंडळी गरजवंताकडून कर्ज कतबा लिहून घे त्यांना व्याजाने पैसे देत असत. त्यासाठी रोणकोला जमीन द्यावी लागत असे. कर्ज हे विविध कारणासाठी काढले जात असे. काही वेळा इतर खर्च भागवण्यासाठी, योगक्षम चालवणे, दंड भरणे, खंडणी देणे इत्यादी कारणासाठी सुद्धा कर्ज काढलेलीची नोंद त्यावेळेली असलेल्या कागदपत्रामध्ये आढळून येते. व्याजाचा दर हा दरमहा दर सेकडा असे असे. ज्या कर्जाला जामीन असे त्या कर्जावरती 15%, तर जामीन नसलेल्या कर्जावरती 60% व्याज आकारलेले शिवपूर्व काळामध्ये आढळून येते. परतफेडीची मुदतसुद्धा जास्त असे तर व्याजाचा दर जबर असे. सरकारकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळत असे, पण शेती व्यवसायासाठी घेत असलेल्या कर्जावरती व्याज आकारले जात नसे. वरात म्हणजे हुंडी. अधिकारांचे पगार देण्यासाठी शिवाजी महाराजांनी याचा वापर केल्याचं दिसून येते. तालुक्याच्या खजिनदारावरती ही हुंडी दिली जात असे आणि त्यामार्फत अधिकाऱ्यांना पैसा मिळत असे. इंग्रजी व्यापाऱ्यांनाही अशा प्रकारच्या वराती दिल्या जात असे अशा नोंदी सापडतात. परंतु इंग्रजी व्यापारी वरातीपेक्षा रोख रक्कम अधिक पसंत करीत असत. वरील विवेचावरून शिवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचे ओझरते दर्शन घडते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.